आपण आज चाललो आहोत भीमाशंकर तलाव बघायला. कोल्हापूर गारगोटी रोडवर कोल्हापूरपासून साधारणतः 11 किलोमीटरवर असलेलं हे मंदिर आणि साधारणतः कात्यानीपासून 2 ते 3 किलोमीटरवर आहे. आपण कोल्हापूर गारगोटी रोडला गेलो की एक गोरक्षनाथांचं मंदिर लागतं. तिथून पुढं आलं की उजव्या हाताला एक रॉयल रेसिडेन्सी लॉजिंग आणि बोर्डिंग असा बोर्ड दिसतो. तिथून उजव्या हाताला वळायचं आहे आपल्याला. जास्त वेळ लागत नाही, आपण लगेचच पोचतो. रस्ता एकदम चांगला आहे. तुमची 2 व्हीलर 4 व्हीलर तुम्ही आरामात तिकडे नेऊ शकता. एक छोटंसं टुमदार असं मंदिर तुम्हाला दिसतं डाव्या हाताला. हेच ते भीमाशंकराचं मंदिर आहे. आपण ज्यावेळी आत जातो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की हे नव्यानेच बांधलेलं मंदिर आहे. लोकवर्गणीतून बांधलेला हा बाहेरचा हॉल दिसतो. आत गेलो की आपल्याला दर्शन घडतं ते स्वयंभू शिवलिंगाचं. जवळच गणपती आहे, पंचमुखी नाग आहे. असं म्हणतात की पुरातन काळी इथून एक गुप्त नदीचा उगम होता. सध्या तर मला ती दिसली नाही, पण असं म्हणतात की गुप्त भीमा नदी इथून तिचा उगम होता. यातूनच पुढे तयार झाला आहे तो भीमाशंकरचा पाझर तलाव. तर इथलं दर्शन करून थोडा वेळ बसून इथलं शांत वातावरणात आम्ही आनंद घेऊन आम्ही बाहेर पडलो. बाहेर आला की बरोबर विरुद्ध दिशेला म्हणजेच ऑपोजिट साईडला तुम्हाला भीमाशंकर तलाव दिसतो. भीमाशंकर तलाव तसा खूप मोठा आहे. आसपासचा एरिया तुम्ही बघितला एकदम प्रसन्न आहे. सगळीकडं शेती दिसते, हिरवीगार झाडं दिसतात. आम्ही पोचलो त्यावेळी तर पाऊस होता, बारीक पाऊस होता हलकासा. आम्ही मेन उद्देश आमचा हा होता की आम्ही तिथे सनसेट बघायला गेलो होतो, पण ढगाळ वातावरण असल्यामुळे आम्हाला तो बघता आला नाही. तुम्ही बघताय की इथे बरेचसे पक्षी पण दिसत होते आम्हाला. पूर्ण एरिया खूपच सुंदर आहे. पाणी स्वच्छ आहे. आम्ही पाण्याच्या ठिकाणी बराच वेळ बसलो. पाणी एकदम निखळ आहे. तुम्ही इथे बराच वेळ बसून इथल्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. पावसाळ्यात तर अगदीच सुंदर आहे हे. संध्याकाळी आला तर तुम्ही 6:30 7:00 इथे थांबला तरी चालेल, कारण का इकडे आसपास जास्त वस्ती नाही आहे, त्यामुळे नंतर थांबणं म्हणजे जरासं धोकादायक वाटलं मला. पण हा पूर्ण एरिया खूपच सुंदर आहे. म्हणजे येऊन एखाद्यानी इथे बसावं, इथल्या शांततेचा अनुभव घ्यावा, इथल्या पाण्यात खेळावं. इथे आसपास आम्हाला मोरांचे भरपूर आवाज येत होते. अगदी आम्हाला जायच्या वेळी आम्हाला तो मोर शेवटी दिसला. अजून पण असण्याची शक्यता नाकारता येतच नाही. तर अशा तऱ्हेने आम्ही इथे आमचा बराच वेळ घालवून आम्ही इथून निघालो. पण इथे तुम्ही यावं अशी माझी खूप इच्छा आहे. अगदी छान आहे हे मंदिर, अगदी छान आहे इकडचा निसर्ग. आपण रंकाळा, कळंबा, राजाराम तलाव सगळे बघितलेले आहेत. तर इथे पण तुम्ही नक्की या आणि आनंद घ्या. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्ही इंस्टाग्रामवर पण मला फॉलो करू शकता.